आरोग्य विमा हे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सुरक्षा कवच आहे. जेव्हा हे चिलखत वेळेवर काम करत नाही तेव्हा संपूर्ण कुटुंब अडचणीत येतं. कोरोना काळात अशी अनेक प्रकरणं समोर आली जेव्हा आरोग्य विमा कंपन्यांनी रुग्णाचे क्लेम वेळेवर नाकारले. अशावेळी दाद मागायची तरी कोणाकडे, याचविषयी जाणून घेऊयात. विम्याची कोणतीही रक्कम 30 दिवसांच्या आत मिळणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही किंवा कंपनीने अवास्तव युक्तिवाद करून तुमचा क्लेम फेटाळला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. रजिस्टर्ड पोस्टाने माहिती द्या. विमा कंपनीने जर आरोग्य विम्याचा दावा फेटाळून लावला असेल तर त्याचे कारण दिले जाते. मात्र तुमचा दावा योग्य असेल आणि विमा कंपनीने दिलेली कारणे योग्य नसतील तर तुम्ही सुरुवातीला त्याची माहिती लेखी स्वरूपात देऊन रजिस्टर पोस्टाद्वारे विमा कंपनीला त्या संदर्भात जाब विचारू शकता. तिथूनही योग्य उत्तर न मिळाल्यास विमा लोकपालांकडे तक्रार करून तोडगा काढता येईल. विमा लोकपालांकडे दाद कशी मागायची? आरोग्य विमा योजनाधारक लोकपालांकडे एका साध्या कागदावर लिहून किंवा टाईप करून पोस्ट किंवा ईमेलद्वारे तक्रार दाखल करू शकतो. त्यावर योजनाधारकाचे नाव, स्वाक्षरी, विमा योजनेचा क्रमांक, दावा क्रमांक, दाव्याची रक्कम ही माहिती दिली जाणे अपेक्षित आहे. विम्याचा दावा का फेटाळण्यात आला आहे याची कारणेही द्यावी लागतील. तसेच तुमचा दावा योग्य का आहे हेही स्पष्ट करावे लागेल. पत्राची एक प्रत विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांनाही पाठवू शकता किंवा त्यांना complaints@irdai.gov.in यावर मेल करू शकता. पत्र किंवा मेल पाठवल्यानंतर महिनाभरात तुमच्या दाव्याचा परतावा मिळाला नाही तर विमा लोकपालांकडे दाद मागता येते. मात्र ग्राहक न्यायालयात दावा प्रलंबित असेल तर लोकपालांकडे दाद मागता येणार नाही. विमा लोकपालांकडे तक्रार करण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जर विमा लोकपालांकडे झालेल्या कारवाईत तुमचे समाधान झाले नाही तर तुम्ही उच्च न्यायालयात देखील जाऊ शकता. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.